नमस्कार मी डॉक्टर माळे अर्चना जयंत सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय अकुर्डी पुणे चव्वेचाळीस आज आपण प्रथम वर्ष वाणिज्य सत्र दुसरे या सत्रामधील प्रकरण क्रमांक चार जल आणि हवाई वाहतूक यामधील जल वाहतुकीचे बदलते स्वरूप विविध मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत यामधील पहिला मुद्दा आहे एकोणीसाव्या शतकात जलवाहतुकीचे महत्त्व एकोणीसाव्या शतकात पर्यटन विकासात सागरी वाहतुकीने महत्त्वपूर्ण कार्य केले रेल्वेने युरोप व अमेरिका एकोणीसाव्या शतकात खंडांतर्गत पर्यटनास चालना दिली तर सागरी वाहतुकीने देशी पर्यटनास चालना दिली एकोणीसाव्या शतकात सागरी वाहतुकीने देशी पर्यटनास चालना दिली एकोणीसाव्या शतकात सागरी वाहतुकीत बरेचसे संशोधन झाले अमेरिकेत प्रवासी वाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या बोटी इंग्लंडमधील बोटींपेक्षा मोठ्या अत्याधुनिक आणि आरामदायी होत्या त्यामुळे अमेरिका व अटलांटिक युरोपमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी मोठी वाढ झाली एकोणीसाव्या शतकात शेवटी युरोपातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले इसवी सन अठराशे एकोणसत्तर साली सुएज कालवा सुरू झाल्याने जगातील व्यापार आणि पर्यटन या दृष्टीने देश अधिक जवळ आले देशांमधील अंतर कमी झाले पर्यटनास उत्तेजन मिळाले पहिल्या महायुद्धापूर्वी युरोप व अमेरिकेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही कंपन्या होत्या त्यांच्या बोटी अत्यंत सुंदर आणि सजवलेल्या असत मात्र अशा बोटींवर प्रवास करणे सर्वसामान्य जनतेला परवडत नव्हते सर्वसामान्य प्रवाशांना बोटीतून प्रवास करता यावा यासाठी काही जागा राखून ठेवलेल्या असत दुसरा मुद्दा आहे फेरी बोट सेवा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोप अमेरिका दरम्यान होणाऱ्या प्रवासी वाहतुकीत युरोपातून अमेरिकेत गेलेल्या स्थलांतरितांचे वंशज असत सध्या असा आंतरखंडीय प्रवास सागरी वाहतूक करणारी जहाजांचे अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आलेली आहेत परंतु आंतरराष्ट्रीय पर्यटनात किनाऱ्यावरील थोड्या अंतरासाठी असलेली फेरी बोट सेवा उपलब्ध झाली सुट्टीमध्ये अशा सागरी सहली भूमध्य समुद्र कॅप्सियन समुद्र व अग्नेय आशियाई देशात आजही आयोजित केल्या जातात पुढचा मुद्दा आहे विसाव्या शतकातील बदल विसाव्या शतकाच्या लोकांची आनंद मिळवण्याची मानसिक प्रवृत्ती वाढली पर्यटनाचे शैक्षणिक संशोधन महत्व वाढले लोकांमध्ये भौतिक सुख मिळवण्याची आणि संपत्ती संवर्धनाची प्रवृत्ती वाढली वाहतुकीच्या साधनांचा विकास झाला आणि दैनंदिन जीवनातून मोकळीक मिळवण्यासाठी पर्यटन करण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पर्यटन हे केवळ श्रीमंताची मक्तेदारी होती ओरिएंटल एक्सप्रेस ब्ल्यू रिबांड क्वीन मेरी यासारख्या सुंदर बोटींनी धनिक पर्यटकांना आकर्षित केले श्रीमंतांप्रमाणेच सर्वसामान्यांना पर्यटन करता यावे यासाठी काही योजना आखल्या व त्या अंमलात आणल्या गेल्या एकोणीसशे साठ नंतरचे बदल एकोणीसशे साठ नंतर वाहतुकीत मूलभूत बदल करून आला तो म्हणजे समुद्र सफरी करण्यास सुरुवात झाली श्रीमंत आणि वयस्क प्रवासी आराम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सागरी सफरीवर जाऊ लागले समुद्र सफरी पाश्चात्य देशातील पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करू शकल्या नाहीत कारण याच कालखंडात अतिवेगवान रेल्वेगाड्या आणि हवाई वाहतुकीचा विकास झाला यामुळे एकोणीसशे साठ ते सत्तर या काळात अनेक सागरी वाहतूक सफरी करणाऱ्या बोटींनी एकतर आपल्या वाहतूक सेवेत कपात केली किंवा वाहतूक पूर्णपणे बंद केली सागरी वाहतूक करणाऱ्या कंपन्या हवाई वाहतूक कंपन्यांशी स्पर्धा करू शकल्या नाहीत आणि सद्यस्थिती पाहिली तर असे नमूद करता येईल की सागरी किनाऱ्यावर अल्प अंतराच्या फेरीबोटी बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालेल्या आहेत या माध्यमाद्वारे किनाऱ्याजवळ असलेल्या पेटावरील पर्यटन स्थळे पाहण्याची सोय उपलब्ध असून याचा लाभ देश विदेशातील हजारो पर्यटक घेत आहेत भारतात कोचीन ते लक्षद्वीप चेन्नई ते अंदमान निकोबार यासारख्या सागरी सहली पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरलेले आहेत इंग्लिश खाडीतून प्रवास करणाऱ्या फेरीबोटी आजही पूर्वी इतक्याच लोकप्रिय आहेत अल्पकालीन पर्यटन कमी व सहज परवडतील असे भाडे यामुळे सामान्य पर्यटकांना सहलीचा सा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येतो परिणामी पर्यटनाचा विकास आणि विस्तार होत आहे मात्र एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये युरो टॅनेल पूर्ण झाल्यामुळे इंग्लिश खाडीतून होणाऱ्या फेरीबोटीवर विपरीत परिणाम झालेला असून आज त्यांची संख्या फारच कमी आहे उपरोक्त मुद्द्यांचा सारांश रूपाने विचार केल्यास असे नमूद करता येईल की पर्यटन व्यवसायाचा विकास करण्यात रस्ते वाहतूक रेल्वे वाहतूक हवाई वाहतूक आणि सागरी वाहतूक या वाहतूक साधनांची अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते धन्यवाद